नमस्कार, छायाज रेसिपीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण रवा बेसनाचे लाडू बघणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय लागते ते तुम्हाला सांगते. इथं एक कप बारीक रवा घेतलाय, एक कप बेसन घेतलेला आहे, एक कप साखर घेतली आहे, अर्धा कप तूप घेतलेला आहे, वेलची पूड, तळलेले ड्रायफ्रुट्स आणि मनुका. तूप घालून आधी बेसन भाजून घेऊया आपण. बरोबर 15 मिनिटं अगदी बारीक गॅसवर मी सतत ढवळत राहिली याला आणि आता याचा खमंग वास यायला लागलाय. चांगलं भाजलं गेलं हे. आता गॅस बंद केला आणि हे काढून घेते मी. तूप टाकलेलं आहे, आता एक कप रवा घालूया आणि भाजून घेऊया याला. सांगा बारीक गॅसवरती मी 12 ते 15 मिनिटं चांगलं भाजून घेतलं अगदी खमंग, ज्याचा रंग पण चेंज झाला आणि वास पण यायला लागलाय. तर मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ तसंच ढवळते त्याला. एक कप साखरेला मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. साखर पुढील त्याचा एक तारी पाक करून घेऊया आपण. मी 7-8 मिनिटं चांगलं मोठ्या गॅसवरती खूप ढवळून घेतलं, कारण साखर लागू शकते सतत ढवळायचं, आणि नंतर गॅस बंद केला. याच्यामध्ये एक थेंब टाकायचा आणि तो असा बघायचा, याला तार लागते अशी चिपचिप झाला ना की आपला पाक तयार आहे. मी तसाच ठेवला, पण फुल फॅन लावून थंड करून घेतला आणि सतत ढवळत राहिले, कारण पॅन खूप गरम असतो आणि ते जळालं असतं. म्हणून मी आधी त्याला थंड करून घेतलं फॅन खाली पूर्ण, आणि मग त्यातच ठेवलं. आणि रव्याला मी दुसरी कढई घेतली आहे आणि पाकाला अजून तिसरी कढई घेतली आहे. लय हात त्यात काढत बसायला नको. आता हे सगळं एकत्र करायचं, याच्यामध्ये पाक घालायचं. घालूया काजू बदामचे तळलेले काप, मनुके आणि वेलची पूड. हे गरम वगैरे केलं नाही, सगळं एकत्र केलं. पाक त्याच्यामध्ये घातला, रवा बेसन सगळं एकत्र केलं, ड्रायफ्रुट्स घातले, वेलची पावडर, मनुके, आणि हे सतत नुसतं ढवळ. एक 2 मिनिटात ते इतकं पातळ होतं ना, एकदम कोरडं झालं. आता पटकन याचे लाडू बांधून घेऊया आपण. थोडं वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये पाव कप तूप चांगलं कडकडीत गरम करून त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि मग लाडू वळले. आणि जर हे ड्रायफ्रुट्स आधी जर घातले नाही मनुके, तर तुम्ही मिक्सरला फिरवून पण करू शकता, म्हणजे तूप कमी लागतं. पण मी तूप घालून आता हे वळलेले आहे. मनुके मिक्सरला नाही घालायचे. नाही, मिक्सरला सांगायला हो, नाहीतर ते मनुके घालून मिक्सरला टाकते. हे असे सगळे लाडू वळून घेतले हो मी, म्हणून ड्रायफ्रुट्स आत घालतच नाही, पण याच्यामध्ये घातले होते. पण ते इतकं पटकन कोरडं झालं ना रवा असल्यामुळे. तर मग नंतर त्याच्यामध्ये तूप घालायचं कडकडीत गरम करून आणि लाडू वळून घ्यायचे पटकन. नक्की करून पहा रवा बेसन लाडू. रवा बेसन लाडू आमच्या बाजूचा.